शोध प्रतिशोध उनकवाता। चंद्रपूर जिल्ह्यासाठी आपला एक तांदूळ पाठवायचा होता, तो पाठवला का? नाही सांगितलं ना सर सोनटक्के साहेबांना। सोनटक्के साहेबांना सांगितलं? पण हे काम तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही काय केलं? हो सॉरी सर। व्हॉट सॉरी? हे बघा सबनीस, तुम्हाला दिलेलं काम तुम्ही व्यवस्थित करायचं, लक्ष ठेवा। हा ओके सर। यानंतर चुकवता कामा नाही। हो सर। मिस्टर श्याम प्लीज पिक अप द फोन। मिस्टर श्याम आई लव यू, पिक अप द फोन। हॅलो। हा राधा मॅडम, आता पुढे ऑफिसला पोहोचलोय मी। चेअरला बसलोच होतं की तुझा फोन वाजला? हो हो। अरे टिफिन दिलाय ना तुम्हाला? मग अजिबात चिंता करायची नाही। हो हो, वेळेवर जेवण करणार आहे मी। ठीक आहे, आता कामाला सुरुवात करू माझ्या। अगं आता म्हटलं तुला, आत्ता कुठे आलोय मी। ओके घरी आल्यावर बोलू, घरी आल्यानंतर बोलू। ओके बाय 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 बाय। शांत बसायचं आणि कुठे गरम हे आजपर्यंत मला कुठल्याही अधिकाऱ्यानं उपदेश केलेला नाही। त्यांना तशी गरज भासली नाही, किंबहुना मी त्यांना तशी गरज हासू दिली नाही। माझं एक अत्यंत महत्वाचं काम आहे तुमच्याकडे, म्हणून इथे आलो। तुमचा निकृष्ट दर्जा तांदूळ पास करायचं आहे, हेच महत्वाचं काम आहे। कसं आहे मोहिते साहेब, मी सप्लाय केलेला तांदूळ हा निकृष्ट दर्जाचा आहे की उत्कृष्ट दर्जाचा आहे हे मी ठरवतो। तुमच्या कार्यालयातला कुठला अधिकारी नाही का? या काच उत्तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना विचारलं ना तर फार बरं होईल। मिस्टर जगताप, ही नोकरी बी मी माझ्या बुद्धिमत्ताच्या बळावर मिळवली आहे, आपल्या मेहनतीने मिळवले, कोणाच्या सहकार्याने किंवा वशिलाने नव्हे। आणि भारत सरकारने माझी योग्यता ओळखूनच मॅनेजर ऑफ क्वालिटी कंट्रोल या पदावर माझी नियुक्ती केली आहे। आणि राहिला प्रश्न तांदूळ ओळखण्याचा, तर ते तांदूळ कुठल्या क्वालिटीचं आहे हे ओळखण्याची योग्यता आहे म्हटलं माझ्या। निश्चितच योग्यता आहे, पण कदाचित तुम्ही कोणासोबत बोलताय याची तुम्हाला जाणीव नाही। काय मोहिते साहेब, सेठ जगताप म्हणतात मला, सेठ जगताप।
आणि जगतापच्या नावाचा रंग आहे शारदच नाही अख्ख्या आसमंतात तुमचे कुणाचा नावाचा रंग कुठे आणि किती जोरात गुंजतोय याच्याशी मला काही खेदणं नाही पण या क्षणाला मी एका बेजबाबदार उद्योगपतीशी बोलतोय इथे जाणून झाली होईते साहेब छोपरा ओरडण्यापेक्षा शांत झालं तर बरं होईल तुमचं काय होतो समजून घ्या काय करताय तुम्ही सरकारची फसवणूक करताय सरकारच्या फसवणूक सोबतच तुम्ही या गरीब जनतेची फसवणूक करताय अरे सरकार आपल्या आधारभूत केंद्राचं धान देत तुमच्यासारख्या राईस मिल मालकाला त्याचा तांदूळ बनवण्यासाठी पण तांदूळ झाला की सरसकट खुल्या बाजारात विकता आणि सगळे तांदूळ मारता शासनाच्या माथ्यावर आणि ते पास करण्यासाठी आमच्या सारख्या ऑफिसर समोर नोटाचे बंडल फेकता कशासाठी आपला मार्ग सुखर करण्यासाठी अरे पण का विसरता तुमचे हे चाललेले तांदूळ राशन केंद्राच्या माध्यमातून कंट्रोलच्या माध्यमातून या गरीब जनतेच्या घरात जात अरे जनावर सुद्धा खाणार नाही असे चाललेले तांदूळ या गरीब जनतेला खावं लागतंय तुमच्या म्हणून होईते साहेब इथं मी तुमच्याकडे गरिबीची आणि दरिद्रीची गाथा ऐकायला आलेलो नाही आहे तो एक व्यापारी हूँ साहब और घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या एक गोष्ट सांगतो साहेब माझी अत्यंत वाईट सवय आहे समोरच्या माणसाला मी जाणीव करून देत असतो जंगल में शेर से और शहर में जगताप से किसी ने पंगा नहीं लेना क्योंकि शेर तो साला फाड़ता है लेकिन जगताप जमीन में झाड़ता है आणि तसंही माझ्यासारख्या श्रीमंत माणसांनी गरिबांचा विचार करायला सुरुवात केली ना तर जगातली गरिबी नष्ट होईल आणि गरिबी जर नष्ट झाली तर मग आमच्यासारख्या श्रीमंताचं काय जगताप से किती स्वार्थी आहात तुम्ही म्हणून आज इथपर्यंत काय आमचा एक रुपया किती तर आहे मानतो एक रुपया कभी एक लाख नहीं होता लेकिन उस एक लाख में से एक रुपया निकाल दिया जाए तो एक लाख लाख भी नहीं रहे मैं कहता हूं हमसे दोस्ती कर लो जिंदगी सवर जाए सरळ साफ शब्दात सांगतो माझ्या अकाउंटमध्ये 5 करोडचा तांदूळ पडलेला आहे तुम्ही माझ्या फाईलवर एक स्वाक्षरी केली तर माझा माल पास होईल आणि माझा माल जर पास झाला तर मी तुम्हाला 10 लाख रुपये फक्त इथं येताना जरा विचारपूर्वक घ्यावं लागलं कारण कॅश घेऊन प्रथम दर्शनी येणं मला शक्य नव्हतं पण आज ऍडव्हान्स म्हणून हा आयफोन मी तुमच्यासाठी आणलेला 10-12 हजाराचा मोबाईल काय वापरता साहेब आयफोन वापरा आयुष्यात जगणं शिका जगताप शेठ तुमचा हा फेकलेला तुकडा उचलायला कुत्र्याचे जातता या माझे अरे सरकार पुरेसा पगार देतो मला आणि त्यात फक्त माझं आणि माझ्या कुटुंबाचं तेव्हा तुमचा आयफोन तुमच्याकडेच ठेवायचा फोन एक लक्षात ठेवा तुम्ही मॅनेजर ऑफ क्वालिटी कंट्रोलशी बोलताय एक जबाबदार अधिकारी आहे अरे मला लाच दिल्याच्या प्रकरणी तुम्हाला पोलिसांच्या हवाली करायला फारसा वेळ लागायचा या गोष्टी तुम्ही मला नाही सांगितल्या ना पोलिसांची धमकी मला नका देऊ साहेब जगताप म्हणतात मला जगताप या जगताप मी जर मनात ठाणलं ना तरी तुमची प्रबंधकाची खुर्ची नव्हे अख्खा स्टाफ एका झटक्यात बदली करू शकतो मी आणि एक वॉर्निंग देतो माझ्या गोदामात सडत पडलेला 5 करोडचा तांदूळ मी पास करून घेईल आणि ते देखील माझ्या फाईलवर तुमची स्वाक्षरी करू नाही तर मग या जगातून तुमची कायमची रवानगी कारण जगताप जे बोलतो ते करतो बोलला तुला आश्चर्य वाटलं असेल की मी काहीच केलं नाही पण तसंही मला काही करायचंही नव्हतं म्हणा नाहीतर तुला लाच दिल्याच्या प्रकरणी पोलिसांच्या हवाली करायला या अधिकाऱ्याला फारसा वेळ लागला नसता पण नाही म्हटलं प्रथमता भेट होते नाही तो मार्ग कशाला सुरू करायचा पण मला हेच कळत नाही तुम्ही असले काळे धंदे करता कशासाठी
अरे पैसाच कमवण्यासाठी ना, पण माणसाने कसं नेहमी गरजेपुरतं कमवायचं असतं. अरे ओंजळ भरले म्हणजे ओसंडून वाहते जमिनीवर. पण आहे पैसा कमावण्याच्या हवसापोटी तुम्ही वाटेल तो मार्ग स्वीकारता आणि कमावता काळा पैसा. मग तो काळा पैसा लपवण्यासाठी फिरता देश विदेशात नाही तर स्विस बँक मध्ये. अरे पण जो पैसा माणसाच्या अंतिम क्षणातही कमावू शकत नाही असा पैसा कुठल्या कामाचा आहे? पण तोच जर पैसा आपल्या देशात राहिला तर देशाचा विकास होईल, देशाची गरिबी नष्ट होईल, दारिद्र्य नष्ट होईल. पण नाही, तुला या देशाची काय घेणं म्हणा. पण हे लक्षात ठेव, हा प्रामाणिक अधिकारी आहे. अरे च्या नोटाच्या तुकड्यावर हा असा करप्ट होणारा नाही आहे. अरे या देशाचं रक्षण करण्यासाठी देश सीमेवर तैनात नसणाऱ्या कॅप्टन दिनात मोहितेचा मुलगा. अरे प्रामाणिकपणात माझ्या रगारगात आहे रे. अरे काय म्हणालास, 5 करोडचा माल? जगताप सेठ नाही तो 5 करोडचा माल तुझ्याच पुरामुळे स्थळाला भाग पाडलं तर नाव सांगणार नाही, मॅनेजर ऑफ क्वालिटी कंट्रोल श्याम मोहिते म्हणून.